जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर. भारतीय दंड संहिता कलम 377 अन्वये समलैंगिकता हा गुन्हा मानण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हे कलम योग्यच असल्याचं म्हटलं आहे. परंतु समपंथीयांना हे कलम मान्य नाही. समलैंगिक ओळखीमुळे समलैंगिकांना भीतीच्या वातावरणात जगावं लागत असून त्यांच्या अधिकारांचे हननही होत आहे. तर सामाजिक नैतिकता काळानुसार बदलत जाते, त्यामुळे कायदाही काळानुसार बदलत जातो. केंद्र सरकारने हे 377 कलम रद्द करावे आणि या देशात समलैंगिक तृतीयपंथीयांना हक्काचे स्थान द्यावे या मागणीसाठी पुण्यात समपंथिक ट्रस्टच्या वतीने अभिमान पदयात्रा काढण्यात आली होती. जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यान येथे या पदयात्रेस सुरुवात होऊन FC रोड मार्गे परत संभाजी उद्यान येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राज्यभरातून गे तृतीयपंथी ट्रान्सजेंडर सहभागी झाले होते. आमचे प्रतिनिधी स्नेहा गवळी यांनी पाठवलेली काही दृश्य पाहूया. प्राईड बघा, प्राईड कसं होऊन जातं की प्रत्येक वर्ष आम्ही काढतो जून जुलै की ऑगस्टच्या महिन्यामध्ये. आणि हे प्राईडमध्ये कसं की डायरेक्ट आम्ही आमच्या सरकारशी बोलू शकतो की काय आमच्या मागण्या आहेत, की का लिगलाइज तुम्ही करायला एवढं डिले करताय, का उशीर होतंय, की काय नक्की प्रॉब्लेम आहे, का आम्हाला का हक्क मिळायला पाहिजे, की आमच्यामध्ये पण प्रेम भावना आहे की नाही, आमच्यामध्ये पण रिलेशनशिप्स असतात, सेमच आहे, त्याच फिलिंग्स आहे, फक्त की आम्ही सामिलित वगैरे आहोत करून तेवढंच. त्या गोष्टीला तुम्ही काढता तर ते एक खरं प्रेमच आहे. आज माझ्या ऑफिसचे स्टाफवाले पण इकडे आलेले आहेत, ऑफिसमधले आहेत, माझे काही नातेवाईक पण आलेले आहेत, माझे मित्र जे इतक्या लॉंग टाईमपासून मी 8-9 वर्षापासून कम्युनिटीमध्ये आहे, सगळे तिथे सपोर्टला आहेत. मग सरकारला कुठे काय चुकतं आणि त्यांचे विचार नक्की काय आहे ते मला समजत नाही की ते केव्हा चेंज होते. दरवर्षी काय ना काय ते गेटअप करून मी त्यांना मेसेज देतो. तुम्ही मुंबई प्राईड जर बघितले असेल या वर्षाची जी जानेवारी महिन्यात होती, त्याच्यामध्ये मी पद्मावतीचं लुक केलेलं होतं. पद्मावती जोहर त्या देवीनी एका तिच्या ह्याच्यासाठी तिने जोहर केला, आम्ही तर रोज जोहर करवते. आज शिवगामिनीचा जो सेकंड सीझन 2 वाला लुक ह्याच्यासाठी की हवनकुंड अजूनही आमच्या डोक्यावर आहे, जे सेक्शन 377 जोपर्यंत हे भिजत नाही तोपर्यंत आम्ही अजून म्हणजे आजात नाही आहेत आमच्याप्रमाणे. म्हणजे एक अजूनही आम्ही एका क्लोजेटमध्ये अजून हिडनमध्येच आहोत की स्ट्रगलिंग चालूच आहे आणि प्राईड दरवर्षीप्रमाणे चालू आहे. काय सांगा, आम्ही समपथिक ट्रस्ट गेली 7 वर्ष, हे आमचं 8वं वर्ष आहे. समलिंगी तृतीयपंथी हे लैंगिक अल्पसंख्याक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या अधिकारांसाठी आम्ही दरवर्षी हा प्राईड मार्च अभिमान मोर्चा काढतो. वाढत्या संख्येने आम्हाला NGOs कॉर्पोरेट्समधनंही प्रतिसाद मिळतो. आम्हाला आमच्या मुख्य मागण्या हे आहे की 377 कलम जी आहे की ज्याची केस आता सुप्रीम कोर्टात आहे, तर 377 कलम आमच्यासाठी अन्यायकारक आहे, तर ते बदललं जावं, ते काढून टाकलं जावं ही आमची प्रमुख मागणी आहे. तसंच आम्हाला नोकरीमध्ये राहत्या ठिकाणी किंवा समाजात जो भेदभाव होतो तो भेदभाव होऊ नये आणि आम्हाला इतर नागरिकांसारखंच मान सन्मानाने वागवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. या दोन प्रमुख मागण्या आमच्या आहेत. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी
युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.